10 नोव्हेंबर 2016 काहे दिया परदेस या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी गौरीच्या आजीला वेणूकडून कळतं की गौरी आणि शिवनं घर वाचवण्यासाठी अप्पाकडे पैसे भरलेत, त्यावेळी तिला आश्चर्याचा धक्का बसतो। त्या विचारतात की शिव गौरीला या सगळ्या प्रकरणाबद्दल कसं कळलं। तेव्हा वेणू सांगतो, मी स्वतः शिवला सांगितले होते आणि म्हणून तो मुंबईला निघून आला। निशाला तिची सासू म्हणजेच गौरीची आई तिच्या माहेरी घेऊन येते आणि तिने केलेल्या अपराधाबद्दल तिच्या आईला सांगू लागते। निशाची आई स्पष्ट शब्दात सांगते की निशानी कोणतीच चूक केलेली नाही। तेव्हा गौरीची आई त्यांना सांगते, जर तिने चूक केलीच नाही तर तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या। निशाची आई निशाच्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेते की निशानं घर विकले नाही आणि आमच्याकडे कोणतीच रक्कमही नाही। गौरीच्या आईला या खोटेपणाचे आश्चर्य वाटते। ती निशा आणि तिच्या आईला ठणकावून सांगते की यापुढे निशा आमच्या सोबत राहणार नाही आणि जर ती तिथे राहणार असेल तर एक क्षण देखील तिच्या सोबत मी राहणार नाही, असं सांगून त्या पुढे काढता पाय घेतात। घरी येताच गौरीची आई आपल्या आईला सांगते, मी निशाला तिच्या आई समोर खडसावून आली आणि यापुढे ती आपल्या सोबत राहणार नाही। तितक्यात नचिकेत घरी येतो। निशा बाबत आई त्याला घडलेला प्रकार सांगते। नचिकेतला जेव्हा कळते की निशा यापुढे माहेरीच राहणार, त्यावेळी तो आणखीनच चिडतो। तेव्हा संतापून त्याची आई सांगते, जी व्यक्ती आपल्याला रस्त्यावर आणण्याचं षडयंत्र रचत असेल अशा व्यक्ती सोबत मी राहू शकत नाही आणि जर तुला पटत नसेल तर तू देखील हे घर सोडून जाऊ शकतोस। तितक्यात त्याचे वडील घरी येतात आणि सांगतात, काहीही झालं तरी निशा आपली सून आहे आणि तिला नाकारण्याचा अधिकार आपल्याला नाही। तसंच ते नचिकेतलाही सांगतात की निशाला तू घरी घेऊन ये। नचिकेत जेव्हा निशाला घरी आणायला जातो त्यावेळी गौरीचे वडील तिला सांगतात, आपल्या मुलांनी केलेल्या चुकांची शिक्षा आपल्याला हताशपणे भोगण्यावाचून पर्याय नाहीये। काही दिया परदेस या मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।